पर्यटन प्रतिष्ठान आणि MTDC च्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी आयोजित हेरिटेज वॉकला सिद्धार्थ उद्यानापासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. पर्यटन प्रतिष्ठान आणि MTDC औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी हेरिटेज वॉकला सिद्धार्थ उद्यान येथून सकाळी 7 वाजता सुरुवात करण्यात आली. ऐतिहासिक वास्तू आणि शहरातील प्रेक्षणीय स्थळे यांची औरंगाबाद शहरातील नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शनिवारी या वॉकचे आयोजन करण्यात येते. 35 एकर जागेवर वसलेल्या सिद्धार्थ उद्यानात पक्षी, हरिण, हत्ती, लांडगा, सर्प, मोर आणि वाघ यासारख्या प्राण्यांबद्दल निवृत्त महानगरपालिकेचे अधिकारी भडके यांनी उपस्थित नागरिकांना माहिती दिली. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर 1948 साली मराठवाडा मुक्त झाला त्याची आठवण म्हणून यासाठी संग्रहालय उभारण्यात आले. या संग्रहालयाची माहिती सारंग टाकळकर यांनी दिली. या संग्रहालयामध्ये मराठवाड्यातील हुतात्म्यांचे फोटो देखील लावण्यात आले आहे. या हेरिटेज वॉक मध्ये विभागीय आयुक्त उमाकांत डांगट, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दट, MTDC चे अधिकारी अण्णासाहेब शिंदे, त्याचबरोबर शासकीय अधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढील हेरिटेज वॉक हा 18 सप्टेंबर रोजी दिल्ली गेट आणि हिमायतबाग येथे होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.